अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। दिल्लीतील लव जिहाद घटनेप्रकरणी सर्वत्र मोर्चे काढत आंदोलन करून या घटनेचा निषेध केला जात आहे। आज जामनेर शहरात देखील महिला आणि महाविद्यालयीन युवतींनी धारीवाल कॉलेजपासून तहसील कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढून या घटनेचा निषेध करत दिल्लीतील लव जिहाद घटनेत बळी पडलेल्या श्रद्धा वालकर हिच्या खून प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आरोपी आफताब यास भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार अरुण शेवाळ यांना दिले। यावेळी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, नगरसेविका, महाविद्यालयीन युवती तसेच विविध क्षेत्रात कार्यरत भगिनींचा सहभाग होता। नमस्कार, आता आपण जामनेरमधील धारीवाल कॉलेज येथे आलेलो आहोत। गेल्या काही दिवसांपूर्वीच एक घटना घडली व याच घटनेमुळे संपूर्ण भारत हा हादरला आहे। तीच घटना म्हणजे लव जिहाद। तर याच तर तसेच जामनेरमध्ये देखील याच घटनेचा निषेध केला जात आहे व याच निमित्त लव जिहाद व धर्मांतर थांबवावा यासाठी इथे एक महिलांचा मुकमोर्चा काढण्यात आलेला व याच हा संपूर्ण मुकमोर्चा संपूर्ण जामनेरमध्ये फिरणार असून तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात येणार आहे। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकतात की खूप साऱ्या महिला आणि मुली देखील ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आज या ठिकाणी जामनेर तहसील कार्यालयामध्ये भगिनींचा मोर्चा मोठ्या संख्येने जमाव झालेला आहे। हा मोर्चा यासाठी आहे की आज जे श्रद्धेचं प्रकरण चालू आहे लव जिहाद या एका विशिष्ट पद्धतीने मुलींना हिंदू मुलींना फसवण्यात येऊन त्या मुलींवर आपला धर्म लादण्याचा प्रयत्न काही व्यक्ती करत आहेत आणि त्या मुलींना आपला धर्म लादण्याचा प्रयत्न त्यांनी नाही मानल्यावर त्यांना त्यांचे असे अमानुषपणे हत्या करण्यात येत आहे आणि तीच हत्या रोखायला पाहिजे आणि आपल्या हिंदू संस्कृतीची हिंदू सभ्यताची जाणीव आपल्या या हिंदू मुलींमध्ये व्हावी यासाठी हा मोर्चा आपण काढण्यात आलेला आहे आणि या नराधमाला कठोर ते कठोरतम शिक्षा व्हावी यासाठी आम्ही या तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। अल्ताफसारख्या नराधमा अजूनही असे नराधम आपल्या समाजामध्ये फिरत आहेत त्या सर्व नराधमांना मी नारीशक्तीचं असलेलं महत्त्व समजावून सांगते आहे। लड़कियों में कोई पत्थर नहीं जो आए जैसे चाहे लात मारकर चला जाए। जिंदगी जीने का हक मुझे भी है, मेरी भी कुछ ख्वाहिशें हैं। हर पल हर दम डर का साया मेरे आसपास मंडराता है। मैं जहां भी जाऊं वह परछाई की तरह मेरे साथ साथ चलता है। मेरी रूह कांप उठे ऐसे ऐसे किस्से सुनाकर मुझे हर पल रोकने की कोशिश करता है। दिन प्रतिदिन घटित घटनाओं को सुनकर लगता है जैसे नारी होना ही गुनाह है।
ऐसे गंदे विचार रूपी पुरुष प्रधान समाज से मुझे ये कहना है कि नारी केवल अत्याचार के लिए नहीं बनी है, नारी केवल विषय विकार का साधन नहीं है, नारी तो वह देवी है जो सृष्टि की पालना करना भी जानती है तथा समय आने पर सहार करना भी जानती है। मोनाल जैन, मी विद्यार्थी परिषद शहर सहमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। लव जिहाद हा विषय म्हणजे प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचलाच गेला पाहिजे। लव जिहाद हा विषय काय आहे, हा प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलाच गेला पाहिजे। लव जिहाद म्हणजे एक हिंदू मुलगीला फसवणूक, आणि ही फसवणूक म्हणजे प्रेमाच्या जाळ्यामुळे होते। एक मुस्लिम मुलगा हिंदू मुलगा बनून एका हिंदू मुलीला फसवतो आणि तिच्यावर प्रेम करण्याचं नाटक करून त्या मुलीसोबत झोपतात, त्या मुलीला मुला पैदा करायची मशीन बनवतात आणि त्या मुलीचा वापर करून हे मुस्लिम मुलं त्या मुलीला मारून टाकतात। अशी ही एकच घटना नाही, ही श्रद्धा तर एकच नाही आहे की तिनेच हे प्रकरण गेले। अशा ह्या 100,000 किती घटना आहेत की त्या घटनामध्ये अशा आपल्या हिंदूच्या मुली फसतात आणि हे मुस्लिम हे कारटे पंडे आपल्या मुलींना फसवतात। याच्यात चुकी आपल्या मुलीची असते, आपली मुलगीसुद्धा ह्या प्रेम प्रकरणात फसते। आणि हे लव जिहाद विषय प्रत्येक मुलीपर्यंत काय प्रत्येक घरापर्यंत गेलाच पाहिजे, म्हणजे गेलाच पाहिजे। मैं सुषमा चव्हाण विधि समिति की सदस्य हूँ और आफ्ताब ने जो ये खूब जो हत्या की है श्रद्धा की, ये एक प्रेम जाल कर करके उसको फंसाया गया है। ये हिंदू धर्म के लिए एक बहुत बड़ी घटना हुई है। ये देश के अंदर जो घटना हुई है इसके ऊपर हिंदू धर्म की लड़कियों ने जागरूक होना चाहिए और आफ्ताब को फांसी होनी चाहिए। ये घटना ऐसी है कि हर एक का दिल कांप गए। 35 टुकड़े करना ये कोई सादी बात नहीं है। और इस तरह ये मुस्लिम समाज के लोगों ने जो लव जिहाद जो फैला रखा है इसके ऊपर सरकार ने निर्णय लेकर के इसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए और श्रद्धा को न्याय मिलना चाहिए। जब तक आफ्ताब को फांसी नहीं मिलेगी हम महिला शांत बैठेंगी नहीं। हम भारत की नारी है और हमारा हक है कि हम इसका बदला लें और सरेआम आफ्ताब को फांसी दी जाए और इसे सब लोग देख करके डरे कि आगे कोई ऐसी कृत्य करे नहीं। ऐसी मैं सरकार से विनंती करती हूँ और जल्दी से जल्दी उसको जो पकड़ लिया गया है उसके ऊपर सजा दी जाए, ऐसी मैं आपसे विनंती करती हूँ। आम्ही आज श्रद्धा वालकर ही मुंबईची तरुणी लवजेच्या प्रकरणाला बळी पडली, आफ्ताब पुनावाला याला फाशी झालीच पाहिजे याच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं मुकमोर्चाद्वारे। आणि ह्या तरुणी ज्या बळी पडत आहेत या लव जिहादच्या प्रकारा त्या तरुणींनी सावध झालं पाहिजे। झालेली क्रूर हत्या पाहून फक्त महिलाच नाही तर अनेक हिंदू बंधू देखील या बाबतचा संताप व्यक्त करत आहेत। ही जी घटना अल्तापने ज्या हिंदू मुलीवरती अत्याचार करून तिचे 35 तुकडे करण्यात आले, तिची जी हत्या करण्यात आली, हे अशा प्रकारच्या घटना आजकाल खूप समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत। याच्यामध्ये लव जिहाद हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यात आहेत। यात लव जिहादमध्ये हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून हे नराधम त्यांना वेगवेगळे लालूच दाखवून त्यांना आपल्याकडे आकर्षित करतात, त्यानंतर त्यांना प्रेम प्रकरणात फसवून त्यांच्यासोबत विवाह करण्यास त्यांना उत्तेजित केले जाते। एवढा मोठे चंड कसे शिवरायांच्या भूमीवरती एवढा मोठे चंड कसे चोरण ते हिंदूंच्या नावाने ओळख असतात अशा ओळख करून आपल्या तुम्हाला समाजला बळी पडण्याचं काम तुम्हाला करत असतात। या प्रकारे आपण या गौजातला बळी पडू नये याकरता आपण या ठिकाणी एकत्र आलोय, एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि दोन शब्द माझे थांबवतो। आताच तहसीलदार अरुण शेवाळे यांना आफ्ताबला फाशी व्हावी या मागणीचे निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आताच आपण अनेक बंधू भगिनी व महिला यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असून सर्वांनीच खूप तीव्र शब्दामध्ये त्याचा संताप व्यक्त केला असून त्याचा आफ्ताबचा निषेध देखील येथे करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आफ्ताबला फाशी लवकरात लवकर झालीच पाहिजे अशी मागणी देखील यामधून करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन विलास डाकरेसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।